भोगी तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आदरणीय पाटलांचा सत्कार त्या ठिकाणी होत आहे. जीवन करायचं नाही त्यांच्यासाठी पॅकिंग या ठिकाणी आहे. कृपया आपण आपलं पॅकिंग देखील घेऊन जा अशी पाटलांची आपल्याला विनंती आहे. तरी कृपया आता आपल्यास आदरणीय वरांगे पाटील संबोधित करतील. वरांगे पाटील संबोधित करतील. स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय आपल्या पाथर्डी आणि परिसरातल्या जन्माला माझ्या तमा मराठा बांधवांना माझ्या मानाचा देश मराठा आरक्षणाचा लढा हा आता शेवटचा टप्पा आहे. आवाज जो खाली पडी टाका ना. येऊन आले का तुम्ही? मराठा आरक्षणाचा लढा हा आता शेवटच्या टप्प्यात. 60-70 वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी निघत नव्हता. आता तो लढा आतापर्यंत या राज्यात 54 लाख मराठे कुणबी असलेले किंवा ओबीसी आरक्षणात असलेल्या नोंदी सापडल्या. तुमच्या एका अहमदनगर जिल्ह्यात 2.25 लाख सापडल्यात. नवीन आपलं म्हणणं तेच होतं की जर आमच्या शासकीय नोंदी आहेत तर मी का देत नाही. आता 1.5 महिना उलटून गेला नोंदी सापडलेल्या तरी प्रमाणपत्र दिले जात नाही. तेव्हापासून आतापर्यंत आपण जवळपास 7 महिन्याचा वेळ सरकारला दिला तरीही ते म्हणजे वेळ पाहिजे. येतो आता 2-3 वर्षे ते जर मग पटाना माग पटलं आता नाही पटलं. मी काय चुकीचं नाही करत. माझ्या घोर गरीब मराठ्यांच्या लेकरं मोठे झाले पाहिजेत यासाठी आज संघर्ष सुरू झाला. तुम्ही कसे देत नाही ते आता मुंबईत आल्यावर मी आणि माझा मराठा समाज बघून घेणार. बाकीचं आम्हाला नाही सांगायचं. त्या धमक्या ढुमक्याला आम्ही मराठे घाबरत नसतो कधी ते आम्हाला नाही सांगायचं. तुमचं एकमत आहे का नाही ते एकमत असे आम्हाला नाही देणं येणार. तुम्ही काय करणार आहे ते आम्हाला नाही माहीत. चिठ्ठीचं ठरले की दोन उली दिलेली उंदीचं दास होते लगेच कमी मस्त रे नोंदी सापडल्यात का? आपण सापडल्यात का ऑनलाईन करायला? मी संदेश आहे तुमच्या कलेक्टर साहेबांना बोलतो करायला लागतो ते. हा मराठा समाजानं संघर्ष उभा केला. तुमच्यात एकमत आहे का नाही आम्हाला नाही माहित. आणि तुमच्या एकमताशी आम्ही काय ठेका घेतल्या नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांनी तुम्हाला वर्षानुवर्ष मोठं करण्याचं काम केलंय. आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागतोय. बाकीच्या नोंदी नसताना किंवा कोणालाही मागास शब्द केलेला नसताना आरक्षण दिलं गेलं
मराठा हा मागाचाही सिद्ध झाला आणि मराठ्यांच्या शासकीय नोंदी या राज्यभर सापडल्या, तरी आरक्षण नाही. मग मराठ्यांचं नेमकं चुकलं काय? तुम्हाला इतका वेळ दिला 42 वर्षापासून आतापर्यंत आणि हे आंदोलन सुरू झाल्यापासून 7 महिन्याचा वेळ दिला, तरीही तुम्ही जर आम्हाला वेळच पाहिजे म्हणत असाल तर मराठा आता एक तासही तुम्हाला द्यायला तयार नाही. आम्हाला आरक्षणच पाहिजे. तुमच्या बैठका संपणार नाहीत हे आम्हाला माहिती. तुम्ही काय करता हे बी आम्हाला माहिती, आणि तुम्ही काय करता आणि माझं काय करायला, तुम्ही काही केलं तरी मी भेट नाही. आणि या गॅमुळे किती जमा झाला आहे, आता तोडून काढून सगळं. आता सुट्टी नाही बापा, मराठ्यांचे पोर आता हे आरक्षणापायी सुशिक्षित बेकार नाही झाले पाहिजे. तुमचं राजकारण थोडे दिवस जरा बाजूला ठेवा, एकदा आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या. तुम्हाला जे राजकारण करायचं ते नंतर करा, नसता पुन्हा हे डाव टाकतील. आता त्यांना डाव त्यांचा आपण यशस्वी नाही होऊ द्यायचं. मी या पाथर्डी तालुक्यातील आणि अहमदनगर जिल्ह्यातील मराठा बांधवांना हात जोडून विनंती करू सांगतो, मी तुमच्या पाठबळ आणि तुमचा आशीर्वाद घेऊन मुंबईकडे निघालो. आणि मी जर एखादी गोष्ट ठरवली तर मी ती करतो. मी पुन्हा येईल का नाही मला माहित नाही, पण तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला आजच हात मारतोय की जर सरकारनं काही त्रास देण्याचा दगाफटका करण्याचं काम केलं तर हे आंदोलन वर्षानुवर्ष बंद नाही राहिलं पाहिजे. सगळ्याची पुढे करून सोडायचं, या सरकारला सगळ्याची पुढे करून केल्याशिवाय सोडायचं. गाव आपले, तालुके आपले, गरुण यांनी कायमचं इकडे यायचं आणि यांना आयुष्यातून, राजकीय आयुष्यातून कायमचं उठवायचं, म्हणजे उठवायचंच आहे. आपल्या मुलाला नाही तर कोणालाच नाही, आणि ते आपल्या हक्काच आहे. आता मुंबईकडे निघालो तुमच्या पाठबळावर, आता मागा नाही हटणार. आणि मी जर एकदा बोललो तर मी मागा हटत नाही. मी माझं कुटुंब सुद्धा बाजूला सारलंय, मी माझ्या या समाजालाच मायबाप मानलंय. तुमचं आणि आपलं नातं मायलेकराचं आहे. आता आम्हाला उघडं पडू देऊ नका. ही संघर्षाची लढाई कोणत्या टोकाला जाईल माहित नाही. आमच्याकडून ती शांततेत येते, पण सरकारनं जाणून बुजून जर काही षडयंत्र करून तिला मोडायचा प्रयत्न केला तर तुम्हाला या मुंबईकडे चाललेल्या लेकराच्या पाठीशी ताकदीनं उभं राहावं लागणार. कारण आपली मागणी काही चुकीची नाहीये आणि आपण कधी चुकीचं कामही केलेलं नाही. मराठा समाजानं प्रत्येकाला प्रत्येक वेळेस सांभाळलं. आज वेळ आरक्षण द्यायची आली तर आपल्या विरोधात षडयंत्र चालू लागली. यांच्यात तर इतका राज्यातला करोडोना मराठा एकत्र झाल्यामुळे यांच्यामध्ये एवढा दम नाहीये, परंतु शेवटी सत्तेची धग आणि मस्ती जर डोक्यात गेली तर मराठ्यांना ती उतरावी लागेल, हे तुम्हाला आजच सांगून जातो. आणि मराठ्यांच्या नादे लागणं एवढं सोपं नाही, त्यांनी बघितलंय. या राज्यात तरी मराठ्यांच्या नादे लागायचं म्हणलं आणि मराठ्यांच्या डोक्यात जर एखादा माणूस बसला त्याला आयुष्यभर मराठी बोलायला लागू देत नाहीत, आयुष्यभर. आता ही लढाई जिंकायची, ही शेवटची 4-5 लढाई. तुम्ही असताल त्या ठिकाणी, तुम्ही असताल त्या कामात, तुमच्या कानावर जर पडलं मुंबईकडे गेलेल्या पोरांना काही त्रास व्हायला लागला तर हातातले कामात टाकून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांनी रस्त्यावर उभा राहा, न्याय मिळेपर्यंत त्या पोरांच्या पाठीशी उभा राहा. आम्हाला कितीही त्रास झाला सरकारनं आमच्या छातीवर गोळ्या जर घातल्या तरी तुम्हाला शब्द देतो, हा मनोज जरांगे तुमचा मुलगा गोळ्या जरी लावला तरी गेम जमा घातणार नाही. मी माझ्या जीवाची पर्वा करत नाही, कारण हा समाज माझा कुटुंब आहे आणि या समाजानं सुद्धा मला मुलगा मानलाय, त्यामुळे माझ्या कुटुंब सुद्धा बाजूला सरून आज 5 महिने झाले. मी घराला सुद्धा शिवलं नाही आणि मराठ्यांना आरक्षण मिळून देईल तर घराला शिवणार सुद्धा. कुठेतरी आपल्याला कठोर भूमिका घ्यावी लागणार, कुठेतरी या समाजाची प्रगती करण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार. पहिल्या दिवशी जी ताकद होती तीच आपल्याला शेवटपर्यंत ठेवावी लागणार. आतापर्यंत या राज्यात आणि देशात इतका वेळ सरकारला कोणीच दिला नसेल. आपल्या मराठा समाजानं सरकारला आतापर्यंत 7 महिने
महिने वेळ दिला. आणखीन मराठ्याने द्यायचा किती दिवस? साधा आणि सोपा प्रश्न आहे. 54 लाख नोंदी सरकारने सापडली. देणार कोण? सरकार. नोंदी सापडणार कोण? सरकार. मग अडचण काय? त्याच्या परिवाराला दिलं पाहिजे. तो तर कायदा सांगतो. त्याच्या नातेवाईकाला दिलं पाहिजे. बीड तालुक्यात एक गाव आहे. त्या गावात एका पत्रावरती 250 प्रमाणपत्र मिळाले. एका नोंदीवरती इतकं कुटुंब त्याचं मोठं होत. त्या गोर गरिबांच्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं. 54 लाख नोंदी तुम्ही सापडल्या म्हणते याला अडचण काय? ते एवढंच म्हणते. मागासवर काय काम करतो आणि फेब्रुवारी इंड पर्यंत मला आरक्षण देतो. अरे फेब्रुवारीला मार्चला नाही पण या नोंदी तर काय झालं ते तर सांग ना. ते मागासवर काय बचा अहवाल येईल तवा येईल. सुप्रीम कोर्टाला ज्या त्रुटी भरायच्या सांगितल्या त्या भरायच्या तेव्हा भरल्या जातील. भोसले समितीने त्रुटा भरल्या. सरकारनं तो आवाज स्वीकारला. मग आता सुप्रीम कोर्टात दाखल केला का नाही सरकारनं? नाही. मराठा समाज मागास सिद्ध करण्यासाठी मागासवर्ग आयोग नेमला. ते होत राहील. ती बाजू वेगळी. आपल्यात फक्त संभ्रम निर्माण करायला लागले. ते आरक्षण वेगळं आपण म्हणतो ते वेगळं. मराठा समाजाचा मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी ह्या ओबीसी आरक्षणात सापडल्या. आणि हे आरक्षण राज्यापासून केंद्रापर्यंत. या नोंदीचे प्रमाणपत्र देण्याऐवजी बैठका घेऊन ते एवढंच सांगते आम्ही तुम्हाला फेब्रुवारी एंड पर्यंत टिकणार आरक्षण देणार. मग हे काय उडणार आहे का? म्हणते उलट त्याचीच गॅरंटी नाही तुम्ही म्हणतात त्याची. कारण ते आरक्षण 5 मे 2021 रोजी रद्द झालं. 50% वर गेलं. इंदिरा साहेबांचं जजमेंट सांगतं 50% वर गेलं आरक्षण नाही राहत. आता तुम्ही क्युरिटी पिटिशन दाखल केली. रिव्ह तुमचा फेटाळ आहे. क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेतली जाणार का? याचं उत्तर नाही. मग घेतली जाणार नाही तर चेंबर मध्ये वाचन होणार. पाठीमाग 5 मे 2021 दिले रोजी दिलेल्या निकालाचं फक्त वाचन. अहवाल वाचला जाणार नाही. मग मराठ्यांचं आरक्षण ठिकाण कसं? आम्ही त्यांना एवढंच विचारलं ओपन कोर्टात हिअरिंग होणार आहे का? मग मात्र टिकते. ते सांगा ते बी त्यांना माहित नाही. मग आता सरकार तुम्ही साठी जाणतो मला माहित नाही आम्हाला काय माहित. त्यापेक्षा या आरक्षणाचे भाग दोन. ते आरक्षण 50% वर आहे आणि आपल्या नोंदी मिळालेलं आरक्षण हे 50% आत ओबीसी आरक्षणात. मग हे का देत नाहीत हे विचारायला आम्ही मुंबईला चाललो. जावा का? सगळ्याला आरक्षण पाहिजे तो म्हणा हातवर करून सांगा बरं. हा बाबा इतके हातवर केले म्हणजे सरकारचा कार्यक्रमच माझ्या मागे दिसतो. तुम्ही बाकीच्यांचा विचार नका करू. आता बाकीच्यांचा विचार नका करू. आता बाकीच्यांचा कार्यक्रम उलटा सुटा राईट केला तुमच्या जीवावर. गोंबल्ले गोंबल्ले गो बसले. 50% जाती येऊ नको. बाहेर जाय ना वर जाय म्हणलं कुठं जातो रे? 50% वर जाय खाली जाय ना तू गोवर खातो वाटत. सगळ्या दुनियाच सगळी तो आता काय काम करत त्याला वाटलं मी येणार का काय की जेव्हा त्याच्या मागा लागलो अर्थ म्हणले बेकार आहे बारीक दिसते फक्त. आणि आता तर पट्टात लावून चाललोय मराठ्यासाठी पण हटतच नाही. आता ते म्हणजे तू कमराला काय झालं? म्हणलं काय नाही झालं. तू काय करत माझ्या कमराला काय म्हणजे आरक्षण दे चाल. मी माझं जीवन या समाजासाठी अर्पण केलं. मी मरायला कुठे भेटे आणि जे मरायला भेटे ते मराठे कसले आणि लढायला भेट मराठे कधीच नाही. फक्त शरीर मला आता साथ देत नाही कारण एका महिन्यात 20 दिवस उपोषण झालेलं आहे माझं. 1 17 दिवस आणि 1 9 दिवस. त्यामुळे माझा भाऊ माझं शरीर नाही साथ देत मला. तरीही मी एकींचा सुद्धा या मराठा समाजाचा लेकराचा मोठा भाऊ म्हणून मागा नाही सांगा. मला गाडीत कवच यायचं लागत.
आणि झोप जर नाही लागायला लागली तर 4-4 वाजेपर्यंत जाग आहे. मी माझ्या मायबाप समाजाच्या दारात 5 वाजता सुद्धा जातो आणि त्यांना जागा करतो. अशी संधी पुन्हा येणार नाही आता जागेवर. तुम्हाला सुद्धा माझ्या हात जोडून देणार. तुम्ही इतक्या विराट संख्येने इथे जमला. आम्ही मुंबईच्या दिशेनं तुमच्या पळावर चाललो. पाठीमाग बारकाईने लक्ष ठेवा. तुमचे गोर 500-600 किलोमीटरवर आरक्षणाची मागणी मागण्यासाठी चालले. पाठीमाग बारकाईने लक्ष असू द्या. त्यांना काही त्रास होतोय का? जर तसा काय प्रयत्न झाला तर उभा महाराष्ट्र मुंबईला गेलेल्या पोरांच्या पाठीशी ताकदीने उभा राहायला पाहिजे. आता मात्र आरक्षण घेतल्याशिवाय मागणार नाही. माझा शब्द आहे तुम्हाला. माझा जीव जरी गेला तरी मराठा आरक्षण घेऊन या मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकल्याशिवाय की हिंच सुद्धा माग आटणार नाही. तो शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त आता तुम्ही गावाची गाव आणि जिल्हा पण तुमचा पूर्ण पुन्हा एकदा जागृत करा. अंतिम टप्प्यात आलंय. सरकारने किती त्रास देऊ द्या काहीही करू द्या. आपण मात्र आता हटायचं नाही. आपण मात्र तो यासाठी चाललंय मग ते खाली आणतो आणतो. तू काय म्हणणार आहे दुसरं मुंबईने त्यांना आरक्षण देऊ दे आणि मग मी काय चाललंय. तू टेन्शन घेऊ नको. मी दिले आणि तू आल्यावर आम्ही कुठं बसो. मी वी सरकारला लागलेलो. ते मी म्हणतो हे असलं नमो नाही. सरकारचा एकच प्रॉब्लेम माय बाबा. मी त्यांना मॅनेज होत नाही फुटत बी नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांना. कारण मला काय पैसे लागत नाही. पैसे जर मग कवा जमलं बी नाही. जसं हिंदी जर मग जमत नाही तसं. तुम्ही मग हिंदी ऐकली का? आपला कचकत तसा आहे. मग आता काय करा. आणि त्यातल्या त्यात दम्माने जर विचारली ना मी बेस्ट हिंदी बोलतो. पण ते एअरपोर्टाची शेता अडक मग असं काय बिघडूनच जातो खातो. कारण सरकारला असं वाटतं की मॅनेजर होत नाही फुटत बी नाही. मग आरक्षण द्यावं लागेल. कारण पैसे जर माझं म्हणत नाही कवा करतच असतं माझ्या मागं. मला त्याचेच फोन येतात. उभा आयुष्य समाजासाठी काम केलं. आता खूप शेवटच्या टप्प्यात आरक्षण आलं. आता मात्र तुम्हाला विनंती ताकदीने एवढ्या वेळेस लढू लागा. कसलाच विचार करू नका. आणि लाखात एकत्र आरक्षण मात्र मिळवायचं. आता जास्तीचं बोलत नाही. कारण सभा घ्यायच्या पुढे ठरलेलंच नाही आपलं कुठंच. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी पण मुंबईला सविस्तार केली. म्हणजे 25 लाख निघा. जास्तीत जास्त ताकदीने मुंबईकडे निघा. आणि जीव तर राहिले तिथं जर पोराला त्रास दिला ना मग इकडे मी नाही सांगत काय करायचं. ते आपोआप करणार. फक्त सगळ्यांनी मुंबईकडे चला. कारण कुठं सभा द्यायचा ठरलेलं नाही. आपलं ही पहिलीच सभा आहे म्हणायची. कारण आता लांबचा प्रवास करायचा सभा घेऊन नाही चालणार. एकदा मराठींच्या पदरात आरक्षण टाकलं मोठमोठ्याला सभा घेऊ काळजी करू नका. मराठ्यांचं काय करू शकत. मराठ्यांची इतकी ताकद झाली की सध्या मराठ्याचं कुणीच काही करू शकत नाही. आता कुणी आपल्याला काही बोलायचं एक होत नाही. त्यांना काही बोलायचं आता एक झाल्यापासून ते बोला ना चहा प्यायला सुद्धा फाट्यावर येणार नाही. ते आता इतक्या मराठी एक झाल्या. त्यांना वाटतं आता काही ठिकाणी त्यांचे कमी जास्त आहेत ना थोडी. ते वळवळ करायला बघत आहेत. त्यांना लगेच माहीत झाले आजूबाजून यांचं ऍड आहे असं मागायला लागतं नाही बेकार. त्यामुळे आता ते लेखक झाले. त्यामुळे आपल्या एकजुटीत ताकद आपले लेकरं मोठे होती. तुम्हाला एवढीच विनंती सगळे ताकदीनं या आंदोलनात उभे राहा. जागृती करा. एकमेकाला सांगत चला. आणि सगळे दम्माने गाड्या हाणत जा. एकदम दम्माने मोटरसायकल असा पळतात तुम्ही मग इथं झोपच उडत येऊ त्याचं गाडी दम्माने हाणा. कारण तुम्हाला आता मुक्कम कुठं आहे आपला. तिथपर्यंत यायचं तुम्हाला शांततेत सगळ्याला. मग परत माघारी या. सगळ्यांनी शांततेत तिकडे या. सगळ्यांनी जेवण करून घ्या. सगळ्यांना विनंती सगळ्यांना जेवण करून घ्या. आणि मोटरसायकल दम्माने मारा. आपले बांधवांनी ज्यांनी जेवण केलं नाही त्यांनी तर जेवणाची व्यवस्था सगळ्यांनी जेवण करा. आणि दम्माने धन्यवाद. जय शिव. हॅलो.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.